नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे. आता होळी आली जवळ आणि होळीला तर आपण पुरणाची पोळी करतोच, तर ती कशी करायची, माझी पद्धत कशी, ते मी तुम्हाला आज दाखवते. इथे मी पुरणपोळी करण्यासाठी हे अर्धा किलो डाळ घेतली आणि मी ते आता दोन पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि नंतर मी पाण्यात ती अर्धा तास भिजवून ठेवणार आहे, कारण त्यामुळे डाळ आपली लवकर शिजते आणि चांगली शिजते. ही जी मी डाळ इथे घेतली आहे ती मी चणा डाळच घेतली आहे, कारण सर्वसाधारणपणे आपण पुरणपोळी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर आधी चणा डाळच येते, कारण चणा डाळीची पुरणपोळी करण्याची पद्धत आहे. पण काही वेळेला काय होतं, कोणाला काही पथ्य असतं, हे असतं, पोटाला चणाची डाळ चालत नाही, मग त्यांनी मुगाच्या डाळीची जरी पुरणाची पोळी केली तरी चालते, काही हरकत नाही करायला. ही बघा, ही डाळ आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये बुडेपर्यंत पाणी घालणार आहे भिजण्यासाठी, आणि अशी भिजवून ठेवली की ती डाळ शिजण्यास जास्त लवकर चांगली मदत होते. आणि अर्धा तास भिजवायला हवी असं नाही, तुम्ही जरी 2-4 तास भिजवून ठेवली तरी काही हरकत नाही. ही डाळ आता अर्धा तास भिजलेली आहे, आता ही आपण शिजायला लावूया. हा कुकर मी इथे घेतलेला आहे, आता ह्याच्यामध्ये मी डाळ घालते. ही पाण्यासकट सुद्धा घातलेली ह्याच्यात चालेल, पण तुम्हाला पाण्याचं प्रमाण कळायला हवं ना, म्हणून मी आधी ही डाळ घालून घेते. ही डाळ मी इथे अर्धा किलो घेतलेली आहे, पण ह्या भांड्याने मी मोजली ती डाळ, तर ही ह्या भांड्याने 2 भांडी आहे आणि त्याप्रमाणेच मग मी या भांड्यानेच पाणी आता घालणार आहे. आणि तुम्हाला जर कट काढायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला, आणि कट जर काढायचा नसेल तर एका भांड्याला 2 भांडी पाणी पुरतं. पण मी कटाची आमटी करण्यासाठी मी कट काढणार आहे, त्याच्यामुळे मी एका भांड्याला 3 भांड्याप्रमाणे पाणी घालणार आहे. आणि हे डाळ भिजवायला जेव्हा आपण पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये हे डाळीचं सगळं सत्व याच्यात उतरलेलं आहे, म्हणून हेच पाणी मी आधी मापून घेणार आहे. एक, 2 आणि आता आपण हे साधं पाणी घेऊया. 3 भांडी आपण हे पाणी जे घातलं ते एका भांड्यासाठी झालं. आता हे 2 भांडी आपली डाळ आहे, म्हणून मी 6 भांडी पाणी घालते टोटल. 3 आणि 1 4 5 आणि 6. आता ह्या कुकरला मी झाकण लावून घेणार आहे आणि याच्या मी 5-6 शिट्या करून घेणार आहे. 5-6 शिट्यांमध्ये ही डाळ खूप छान शिजते, कारण आपण अर्धा तास आधी भिजवून पण ठेवली होती. मी आता ही कुकरला डाळ लावली होती, याच्या 5 शिट्या मी करून घेतले आणि आता ही अशी छान शिजली. बघा हे बघा, आता बघा हे डाळीच्या वर जे पाणी आहे ते आपलं सगळं आता आपण काढून घ्यायचं आहे, कारण आपण कटासाठी जास्त पाणी ऑलरेडी त्याच्यात ठेवलं होतं. हे बघा, या प्रकारची ही जाळी अशी मी याच्यावर ठेवली आता, आणि आपण आता हे पाणी गाळून घेऊया, कारण पाणी आपल्याला डाळीमध्ये नको आहे, ते सगळं आपण काढून घेऊया आता, नाही तर आपलं पुरण जास्त सही होऊ शकतं. पाणी आता मी सगळं डाळीतलं काढून घेतलं आहे आणि हे जे आपण पाणी काढलं आहे ते ह्यालाच कट म्हणतात, आणि ह्याची आमटी आपण करायची, कटाची आमटी. 2 भांडी डाळीला गूळ मी 2 भांडी घेतलेला आहे आणि तो आपण ह्या डाळीमध्ये आता घालूया. आता मी हे थोडं मिक्स करून घेते आणि मग आपण हे भांडं गॅसवर ठेवूया. हे बघा, 5 शिट्या आपण केल्या, त्याच्यामुळे डाळ इतकी सुंदर शिजली आहे आणि आता पुरण वाटताना आपल्याला त्रास होणार नाही, पट पट पुरण होऊन जाईल. गॅसवर मी आता भांडं ठेवलेलं आहे आपल्याला पुरण करण्यासाठी, आणि आता हे पुरण
थोडंसं हिल झाल्यासारखं आपल्याला वाटेल आणि पटकन मग ते आळेल आणि आपण ते नंतर पुरण यंत्रातून काढून घेऊया. हे बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे असं खतखताला लागलंय. बघा आपल्याला हे आता असं ढवळत राहायचं आहे कारण त्याच्यात गूळ आहे ना, मग गूळ पटकन खाली लागू शकतो भांड्याला आणि म्हणून असं हे ढवळत राहायचं. याचा ओलसरपणा एकदम कमी झाला की मग आपण हे उतरवायचं. आता या पुरणामध्ये मी जायफळ आणि वेलचीची पावडर घालते. कोणी कोणी नुसतं जायफळसुद्धा घालतात, नुसतं जायफळ घातलेलंसुद्धा चालतं. हे बघा पुरण आता हे आपलं झालेलं आहे कारण हा भांड्याचा तळ दिसायला लागला. बघा आणि हा भांड्याचा तळ दिसायला लागला की समजायचं आपलं पुरण झालं आणि असं घट्ट आपल्याला डोळ्याला पण दिसत आहे. त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि थोडं हे निवलं की मग मी पुरण यंत्रातून ते काढणार आहे. आपल्याला हे पुरण एकदम थंड करायचं नाहीये, साधारण गरम असतानाच आपल्याला ते पुरण यंत्रातून काढायचं आहे, म्हणजे ते पुरण चांगलं होतं आणि भराभरात होतं. आता पोळ्यांसाठी इथे मी हा मैदा भिजवायला घेते. तर मी हा 2 भांडी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता मी थोडं चवीसाठी मीठ घालते. मीठ घालून झाल्यावर आपण एक पळी तेल घालूया. जसं आपण एरवी पोळ्यांना मोहून घालतो तसंच घालायचं. आता हे मिक्स करून घेते मी आणि मग आपण हा मैदा भिजवायचा. इथे हा पूर्ण मैदाच घेतलेला आहे पण तुम्ही जरी अर्धी कणिक आणि अर्धा मैदा घेतला तरी सुद्धा चालेल. आता हे आपण लागेल तसं पाणी घालून घालून, आपण रोज कणिक भिजवतोच त्याप्रमाणे हा मैदा भिजवून घ्यायचा. आता आपण एका वाटीमध्ये तेल आणि पाणी घेऊया मिक्स आणि त्यांनी मग आपण त्याचा त्या ह्याचा तेलात आणि पाण्याचा हात लावून लावून म्हणून घ्यायचा. हे बघा हे तेल आणि पाणी मी मिक्स करून घेतलं आहे आता आणि ह्याचा हात घेऊन घेऊनच आपल्याला हा आता असा मळून घ्यायचा आहे. जितका तुम्ही मळाल आणि तितकी पोळी मग आपली छान होते. मी आता हा मैदा हाताने मळून घेते कारण मला सवय आहे पहिल्यापासून. पण तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही जरी करून घेतला तरी काही हरकत नाही. याला दुसरं नाव म्हणजे आता हा मैदा मी नुसता भिजवून घेते भिजवून घेते असं म्हटलं 2-4 वेळा, पण ह्याला टिंबून घेणं असं सुद्धा म्हटलं जातं, टिंबवणं असं म्हणतात. एवढा असं तुम्ही टिंबवणार तेवढी तुमची पोळी छान होणार. असा भिजवून झाला आणि आता हे असा एखादा भांडरीवर उपडं घालून झाकून ठेवायचा. आता बघा हे पुरण यंत्र मी घेतलं आहे आणि ह्याच्यात आता मी हे पुरण घालून घेणार आहे आणि ते बारीक करणार आहे मी. पण हे पुरण यंत्र म्हणजे पूर्वी बायका पाट्यावर वाटायच्या, पूर्वीच्या बायका, आणि त्याच्यानंतर मिक्सर आले. मिक्सरनंतर आता हे पुरण यंत्र पण आली आणि पुरण यंत्रानंतर आता या अजून नवीनच जाळ्या आलेत, ह्याच्यावरसुद्धा पुरण बारीक करता येतं. तुम्हाला जे मी आत्ता पुरण बारीक करण्याचे 4 प्रकार सांगितले ते पाटावर म्हणता, मिक्सर, त्याच्यानंतर आता हे पुरण यंत्र आणि आता हा या निघाले जाळ्या. ह्या कुठल्याही प्रकाराने आपण पुरण बारीक करू शकतो. तर तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा तुमच्याकडे जी वस्तू अवेलेबल असेल त्यांनी तुम्ही करू शकता. मी सुद्धा पूर्वी पाट्यावर म्हणजे किती वर्ष पुरण वाटलेलं आहे पण नंतर मग मिक्सर आले, पण मिक्सरमध्ये मी कधीच केलं नाही. पण नंतर मग मी हे पुरण यंत्र मात्र घेतलं, त्याला सुद्धा खूप वर्ष झाली पुरण यंत्र घेऊन, म्हणून मग मी हल्ली पुरण यंत्रातूनच हे पुरण बारीक करते. जसा जसा काळ बदलत जातो तसा तसा आपल्या या कृती सुद्धा बदलत जातात, त्यामुळे माझ्यातही असा बदल झाला. मी पण पाट्यावर म्हणजेवर वाटलं पण आता मात्र मी या पुरण यंत्रातूनच वाटते. हे बघा हे अशा प्रकारे बारीक होतं पुरण.
आता हे पुरण आपलं वाटून झालेलं आहे आणि हा मैदा पण आपण मगाशी भिजवला होता तो पण चांगला मुरला आहे. आता हे बघा असा होतो मैदा. तो एकदा मी सारखा करून घेते आणि उंडा कसा भरायचा तो मी तुम्हाला दाखवते. बघा असा मैदा होतो हा. तेलाची काही आवश्यकता नाही पण असं हाताला थोडं लावून घ्यावं. हे बघा असा भिजतो मैदा आणि जेवढा आपण असा पातळ भिजवणार तेवढी पोळी आपली छान होते. आता हे पुरणाचे मी असे दोन चार गोळे करून घेते. जेवढी आपल्याला पोळी करायची तेवढा गोळा घ्यायचा. हे मी पुरणाचे 5-6 गोळे करून घेतले आणि आता आपण पुरणपोळी लाटायची. तर मी हा असा मैदा घेते. हा बघा असा हा मैदा घ्यायचा आणि असा हाताने हे करायचं पसरवायचा हातावर. हे बघा असा आणि हा गोळा पुरणाचा ह्याच्यात ठेवून थोडी तांदुळाची पिठी हाताला घ्यायची आणि असं हे तोंड बंद करायचं. ही तांदुळाची पिठी अशासाठी लावायची की तो मैदा आपण सैल भिजवला की नाही मग तो हाता आपल्याला हाताला चिकटत नाही. हा उंडा आता तयार आहे आणि मी आता हे या तांदुळाच्या पिठात बुडवून घेते कारण तांदुळाच्या पिठामुळे पोळी चांगली आपली सरकते. हलक्या हाताने आता ही आपल्याला लाटून घ्यायची. तांदुळाचं पीठ लावल्यामुळे ही पोळी अशी चांगली सरकली जाते आणि खाली पोलपाटाला पण आपल्या चिकटत नाही. पोळी लाटून झालेली आहे ही. आता मी आता ही तव्यावर टाकते. असे हे बबल्स आता ह्याला यायला लागले. आता आपण हे उलटून घेऊया. आता आपण त्याला थोडस तूप लावूया. पुरणपोळी तुपाने एकदम खमंग लागते म्हणून त्याला तूप लावायचं. तर ही पोळी मी काढून घेते आणि आमच्या वेळेला आम्ही लहानपणी आई पोळ्या करताना बघितलेलं आहे. तर आई काही हळद कधी घालायची नाही म्हणून मला पण हळद न घालता करण्याची सवय आहे म्हणून मी काही हळद घातली नाहीये. तुम्हाला जर महिन्यामध्ये पिवळा रंग हवा म्हणजे पिवळी पोळी चांगली दिसते असं वाटत असेल तर तुम्ही हळद घालू शकता. हल्ली तब्येतीच्या दृष्टीने लोक मैदा खाण्याचं टाळतात आणि म्हणून जर तुम्ही कणिक जरी वापरली तरी काही हरकत नाही. किंवा अर्धी कणी आणि अर्धा मैदा यावा. आपण आता ही उलटूया पोळी. छान फुगली पोळी, टम्म फुगली एकदम.
होळीला काय घरोघरच पुरणाच्या पोळ्या करतात, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक जण करतच, पण माझी पद्धत कशी पुरणपोळी करण्याची ती मी आज तुम्हाला दाखवली, ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। अशीच आपण रेसिपींची देवाणघेवाण अशा या व्हिडिओच्या माध्यमातून करत राहूया आणि करूया, कारण आमच्या वेळेची पद्धत वेगळी होती, आता नवीन नवीन पद्धती वेगळ्या निघालेल्या आहेत, तरी तुम्ही मला काही सुचवलं किंवा सजेशन केलं व्हिडिओबद्दल किंवा त्या रेसिपीबद्दल, तरी मला राग अजिबात येणार नाही, आणि तुम्ही खुशाल ते मला समजावून सांगत जा, मी माझ्यातही सुधारणा करीन हल्लीच्या प्रमाणे। आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा।